12वीनंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दरवर्षी 1000 विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेला म्हणजेच नीट आणि JEE या परीक्षेला बसतात. मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था नसल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना पुणे, लातूर, औरंगाबाद, नांदेड शहरात जाऊन प्रशिक्षण घ्यावं लागत होतं. मात्र आता या विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी IIB अकॅडमीनं आता कोल्हापुरात आपली शाखा सुरू केली आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट अकॅडमीच्या वतीनं कोल्हापुरात प्रशिक्षण देण्याची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती IIBचे संचालक चिराग सेनमा यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. IIB की तरफ से 10वीं से 11वीं की तरफ जाने वाले विद्यार्थियों के लिए स्कॉलरशिप परीक्षा 22 जनवरी 2023 को ऑनलाइन मोड पे अवेलेबल है, जिसके रजिस्ट्रेशन आप कर सकते हैं www.iibedu.com पे. और जो 11वीं से 12वीं की तरफ जाने वाले, उनकी बैच चालू होने वाली 1 फरवरी को. तो जो विद्यार्थी भविष्य में डॉक्टर बनना चाहते या फिर इंजीनियरिंग बनना चाहते या उनकी नीट की तैयारी या JEE की तैयारी करना चाहते, दे कैन विजिट अवर ऑफिस एट IIB कोल्हापुर शाहूपुरी, या फिर बेसिकली अपने स्कॉलरशिप परीक्षा के लिए रजिस्ट्रेशन आप कर सकते ऑन www.iibedu.com. तो मैं सभी 10वीं के विद्यार्थियों को बेसिकली मनपूर्वक कहता हूँ कि मतलब ये स्कॉलरशिप परीक्षा को फेस करें और भविष्य में अपना डॉक्टर या इंजीनियरिंग बनने का सपना पूर्ण करें, कारण IIB कोल्हापुर भी भविष्य में बनने वाला है कोल्हापुर पैटर्न. धन्यवाद. 15 जानेवारीला राजारामपुरीत व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलंय, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला कोल्हापूर ब्रँच मॅनेजर उत्तरेश्वर खराटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर